काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी मागे घेतला तुम्ही त्यांची पत्रकार परिषद देखील पाहिली असेल पण त्या पत्रकार परिषदेत पवारांच्या मागे एक मुलगी पाहायला मिळाली अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की ती मुलगी आहे तरी कोण तर ती आहे सोनिया दुहान हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सोनिया दुहानने वयाच्या एकविसाव्या वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केला विद्यार्थी राजकारणातून तिने सुरुवात केली हिसार जिल्ह्यातून तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर कुरुक्षेत्र विद्यापीठात बी एस सी पदवी घेण्यासाठी अंबाला गेली इथूनच तिनं राजकारणाशी मैत्री केली आणि राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला पुढे तिने दिल्ली विद्यापीठाच्या दोन निवडणुकामध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीचं नेतृत्व केल्यानंतर तिला एकदा पक्षाचं प्रदेशाध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय सरचटणीस करण्यात आलं त्यानंतर तिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय विद्यार्थी आघाडीचं अध्यक्ष पण करण्यात आलं आता थोडंसं आपण मुद्द्यावर येऊयात अडीच वर्षापूर्वी राज्यात जो काही सत्ता संघर्ष झाला तो तर तुम्हाला माहितीच आहे पण त्यावेळेस अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे गायब होते ज्यामध्ये दौलत दरोडा नरहरी झिरवळ नितीन पवार आणि आनी अनिल पाटील या सर्वांचा समावेश होता आता हे सगळे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा होती मग त्यातील एका आमदारानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मेसेज केला त्यात असं सांगण्यात आलं की आम्हाला राजधानीतील एका हॉटेलमध्ये कैद करण्यात आले आणि आम्ही चार लोक आहोत आम्हाला बी जे पीच्या लोकांनी कैद केलंय त्यानंतर पवारांनी त्यांची लेडी जेम्स बॉन्ड सोनिया दुहानला मिशनवर पाठवलं दुहान, मिशन दुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशनची माहिती काढली ते चार आमदार गुरुग्राम मधील हॉटेल हॉटेलमध्ये असल्याचं तिला आणि तिच्या सहकार्याला समजलं आता सोनियानं रेस्क्यूचा आराखडा तयार केला त्या हॉटेलमधून त्या चार आमदारांना बाहेर काढणं सोपं काम नव्हतं बी जे पीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी हॉटेलला एखाद्या किल्ल्यासारखं घेरलं होतं आता या चार लोकांना बाहेर काढायचा कसं हा तिच्यासमोर प्रश्न होता तिनं पूर्ण हॉटेलची माहिती काढली सी सी टी व्हीच्या पोझिशन पाहिल्या आणि मग एक प्लॅन तयार केला त्या हॉटेलमध्ये फक्त एकच असा एक्झिट होता जिथं सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता सोनियाने त्या लोकांना तिथून बाहेर काढलं त्यानंतर तिनं त्या चौघांना दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी नेलं तिथं त्यांनी जेवण केलं आणि सोनियाचं काम अजूनही तिथं संपलेलं नव्हतं चौघांना घेऊन तिला मुंबईला पण जायचं होतं म्हणून तिनं तिथून सकाळी दोन वाजून चाळीसला फ्लाईट बुक केलं आणि सकाळी चार वाजून चाळीसला ते सर्व मुंबईला पोहोचले सोनियाने त्या चार आमदारांना मुंबईला सुखरूप पोहोचवलं एवढंच नाही तर आता काही महिन्यापूर्वी शिंदेनं बंड केला त्यावेळी शिवसेनेचे चाळीस आमदार गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये होते त्यावेळी बोगस कागदपत्र देऊन श्रेया कोटेवाल आणि सोनिया दुहान या दोघींनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा तो प्रयत्न फसला या दोन घटनांमुळं सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू तरुण सहकार्यापैकी एक मानल्या जातात त्या काल शरद पवार यांच्या मागच्या खुर्चीवर बसल्या होत्या त्या, त्या कोण आहेत याची सोशल मीडियावरती चर्चा आधीही रंगली होती आणि आता इथे रंगली होती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो महाराष्ट्रभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद